लाइव शोध सत्य बातमीचा। अंबोरे गावच्या मतदार यादीत मोठा घोळ, निवडणूक आयोगाकडून दखल। संगमनेर, संगमनेर तालुक्यातील अंबोरे गावच्या ग्रामपंचायत निवडणूक मतदार यादी मोठा घोळ झाल्याचे उघड झाले आहे। नुकतीच ग्रामपंचायतची मतदार यादी जाहीर झाल्यामुळे ही घटना उघड झाली आहे। सामाजिक कार्यकर्ते योगेश खेमनर यांनी याचा पाठपुरावा करत ही बाब पुढे आणली आहे। संगमनेरच्या अंबोरे गावच्या आजूबाजूच्या गावातील नावेही अंबोरे गावच्या यादीत झाले होते, यामुळे आता हा घोटाळा केला कोणी, याला वरदहस्त कोणाचा व यात शासकीय कर्मचारी समाविष्ट आहेत का असा सवाल उपस्थित झाला आहे। या घटनेची निपक्षपातीपणे चौकशी होऊन जी काही नावे समाविष्ट करण्यात आली आहेत ती वगळण्यात यावी असं सामाजिक कार्यकर्त्यांनी योगेश खेमनर यांनी मागणी केली आहे। तसेच या चौकशीची निवडणूक अधिकारी म्हणून राहता व किंवा कोपरगाव येथील तहसीलदारांचा समावेश करण्यात यावा, तर निवडणूक अधिकारी म्हणून प्रांताधिकारी काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। प्रतिनिधी काशीनाथ गुले, अहमदनगर। अंबोरे ग्रामपंचायतची प्रभाग इलेक्शन लागलं असता या प्रभाग प्रारूप प्रभाग रचनेमध्ये 117 मतदार हे बाहेरच्या गावातले, म्हणजे जे शेजारच्या लगतच्या गावातले आहे, कोळवाडी आणि पिंपरणे गावातले, त्यांचा समावेश अंबोरे ग्रामपंचायतच्या वॉर्ड हद्दीत केलेला आहे। त्या अनुषंगाने योगेश संपत खेमनर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली। तक्रारीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने जी BLO तहसीलदार यांना जे अधिकार दिले होते त्यांनी पूर्णपणे अधिकाराचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीने जे लोकांचं सामान्य आदिवास या अंबोरे ग्रामपंचायतच्या हद्दीत नसताना त्यांची घरं कोळवाडे पिंपारणे गावात राहतात तरी देखील त्यांचा या प्रभागांमध्ये समाविष्ट केलेला आहे, म्हणून चुकीच्या पद्धतीने निवडणूक आयोगाची ही जे कोणी सक्षम अधिकारी असतील यांनी चुकीची माहिती देऊन मतदार यादीमध्ये हेरफार केलेला आहे, म्हणजे लोकशाहीचा घात करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। म्हणून आधी जी बॉर्डर ठरलेली असते शिव हद्द, एका ग्रामपंचायतीची विशिष्ट हद्द ठरलेली आहे, त्या हद्दीपर्यंत ते प्रभाग गुगल मॅपवर जे नकाशा तयार केले आहे त्या नकाशामधीलच मतदारांची नावे त्या प्रभागात येणं गरजेचं असताना शेजारच्या गावातील प्रभागातील मतदार या अंबोरे गावाच्या ग्रामपंचायत हद्दीत नोंदलेले आहेत, म्हणून ती त्यावर चौकशी होऊन योग्य निर्णय होणं ही सामान्य मतदारांची अपेक्षा आहे आणि निवडणुका पारदर्शी होण्यासाठी ते जे लोक ज्या ठिकाणी राहतात, ज्या हद्दीत राहतात, त्या हद्दीच्या ग्रामपंचायतीला त्यांची नोंद होणं गरजेचं आहे असं आमचं मत आहे। नमस्कार, संदीप भाऊसाहेब जगणार। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।